नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागेच ग्रामसेवक भरती 2023 व्हिडिओ बनवला होता, खूप छान प्रतिसाद दिला आहे. मी ज्या ह्या अपडेट देतो ह्या 100% खऱ्या आहेत. पुढचा महिना जाहिरातीचाच राहणार आहे. कृषी सेवक 2023ची भरती जाहिरातसुद्धा आलेली आहे. तब्बल 1439 पदे कृषी सेवकची आहेत. मित्रांनो, तुमच्याजवळ फक्त किती दिवस आहे? 15 दिवस. आपण विथआउट प्रूफ काहीच बोलत नाही, प्रूफ देतो नंतरच बोलत असतो. मित्रांनो बघा, खूप मोठी अशी अपडेट आहे. तुम्हाला सांगितलं होतं केव्हापासून कृषी सेवक येईल 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 येईल, आली की नाही बघा. ठीक आहे, पुढे तुम्हाला एक बाईट देतो, पण बाईट देण्याआधी या व्हिडिओमध्ये जे जे सांगतो तिथे शांत चित्तानं ऐका. एक 4-5 मिनटं जातील, पण तुम्हाला जे सांगतो ते खरं सांगतो, त्यामुळे सर्व गोष्टी ऐका. बघा, कृषी सेवकची आता ॲड लगेच आली. ॲड आल्या आल्या तुम्ही धावपळ करसान अभ्यासासाठी. सगळ्यात मेन विषय आहे तुमचा कृषी 120 मार्काचा. या 120 मार्काचा तुमचा डिटेल पुस्तकं वाचून, कृषी दैनंदिन चारित्रिक कृषी विद्यापीठा वाचून तुमचा अभ्यास होणार नाही, 100% सांगतो. त्यासाठी एकच पर्याय, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे आहेत त्याची प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देतो, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवता येतील. प्रश्नपत्रिका सोडवल्या समजा 10 प्रश्न आहेत, तर 10 पैकी तुम्हाला किती मार्क भेटते लगेच तुम्हाला वर दिसत जाईल. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला आता देतो आहे. आता सांगतो अपडेट आहे असं की आपल्या राज्याचे जे कृषीमंत्री आहेत अब्दुल सत्तार साहेब, त्यांना आश्वासन दिलं येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुमच्यासमोर जाहिरात दिशीन म्हणजे दिशीन. ऐका समोर हे बाईट, पहा बाईट ऐका पूर्ण, आणि मग तुम्ही ठरवा येते की नाही येते ॲड. ठीक आहे, तर चला बाईटवर जाऊया. सभापती महोदय, या राज्यामध्ये कृषी सहायकांचे जवळपास 2100 पदे रिक्त आहेत. जवळपास 40 ते 50 योजनांचं उद्दिष्ट त्यांना आपण दिलेलं असतं. आज एकेका कृषी सहायकाकडे 10 ते 15 गावांचा आता कारभार आहे. मी हा प्रश्न भरतीबद्दल विचारला होता. आपण उत्तरात असं म्हटलंय की सरकारने सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदांच्या 80% मर्यादेपर्यंत पदे भरण्यास मुभा दिलेली आहे, बरोबर आहे. त्यासाठी सर्व विभागीय कृषी सहसंचालक स्तरावरून बिंदू नामावल्या तपासून घेतलेल्या आहेत. याचा अर्थ आपण भरती ताबडतोब करू शकता. पण याच्या पुढे आपण असं म्हटलंय जे पेसा कायद्यामुळे काही ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत, तर माझी विनंती तुम्हाला अशी आहे की पेसा कायद्याचं क्षेत्र वगळून इतर ठिकाणी ही भरती ताबडतोब करणार काय? निश्चित आपण जे सरळ भरतीच्या बद्दल बोलले त्यामध्ये 1439 पदं भरायचे आहे, त्याची तातडीने कारवाई करण्यात येईल. आणि 15 दिवसामध्ये बाकीच्या ज्या काही, कारण की गेल्या 2 वर्षामध्ये जी परिस्थिती होती ती कोरोनाची परिस्थिती होती, त्यामध्ये जागा भरल्या गेल्या आणि हे मी पहिलेच कबूल केलं. आता राहिलेला हा जो आहे याच्यामध्ये पेसाच्या अंतर्गत राज्यपाल महोदयांनी जे निर्देश दिलेले, जे आदेश दिलेले तितके सोडून सरळ भरती करण्यात येईल. सभापती महोदय, मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून मला उपप्रश्न हा विचारायचा आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की या ठिकाणी आकृतीबंध तयार झालेला नाही. दर 10 वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये आकृतीबंध तयार होतो, परंतु हा तयार झालेला नसताना जी काही रिक्त पदे उरलेली ती आपण 80% आपण भरणार आहात. समजा मीन टाईम मध्ये आपण ही पदं भरली आणि नंतर कालांतराने आकृतीबंध आला आणि त्याच्यामध्ये समजा काही पदं व्यापकच झाली, तर मग ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांच्या नियुक्त्या त्याच त्या ठिकाणी त्याच पदावर त्याच विभागामध्ये कायम राहतील की त्यांना सुद्धा आपण आरक्षणाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना आपण अधिसंख्य पदावर त्या ठिकाणी पाठवणार आहे? हा माझा प्रश्न आहे. नाही, आपण जे बोलले ते बरोबर आहे, परंतु मी पहिलेच बोललो का पेसा अंतर्गत ज्या ऐकून घ्या, मी आपलं ऐकलं आपण ऐकून घ्या. महाराष्ट्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला 75,000 पदं भरण्यासाठी बिंदूवाळीची गरज नाही असं त्या महाराष्ट्र सरकारने प्रत्येक विभागासाठी घेतला, हे माझ्या नाही, परंतु जे काही भरले जातील त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. सन्मान विक्रम काय? सभापती महोदय, आता गारपीट झाली, पंचनामा कराय, कृषी सहाय्यक लागतो. म्हणजे हे कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना सेवा देतात आणि मुख्यतः करून ग्रामीण भागासाठी हे पद आहे. आता सभापती महोदय, 75,000 उल्लेख आपण या ठिकाणी केला, परंतु जेवढी पेसामध्ये सुद्धा पदं भरावीच लागणार आहेत. राज्यपाल महोदयांचे निर्देश असले तरी शेवटी ही पदं, कारण तिथं सुद्धा काम आहे आदिवासी विभागामध्ये, तेव्हा त्याला गरज पडली तुम्ही राज्यपाल महोदयांची परवानगी घेऊन ते भरू शकता. त्यामुळे ती पेसातली पदं अधिक ही उरलेली पदं जी आहेत, एकतर तुम्ही सांगताय पदाचा आढावा झाला नाही, तो पदाचा आढावा कधी करणार आहे पूर्ण आपण, आणि त्यानुसार जी काही पदं रिक्त राहतील ती रिक्त पदं भरण्याबाबत ही पदं रेग्युलर पद आहेत, ही कंत्राटी पदं नाहीत, नियमित वेतन श्रेणीतली पदं आहेत. ती नियमित वेतन श्रेणीतली पदं आपण नियमित वेतन श्रेणीतच भरणार का, हा माझा दुसरा प्रश्न. मी पहिलेच बोललो, तुमच्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर दिला का नियमित पदं हे भी भरल्या जाईल आणि कृषी सहाय्यकाची जी पदं आहेत ते पदं ब्रत आडाखड्याचा आकृतीबंधाचा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये सन्माननीय सदस्यांनी विचारलं की भरल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर ज्या वेळेस तुम्हाला पदामध्ये काही जातीनी हा आढळल्यास याच्यामध्ये काही तुम्ही कमी करणार का? आम्ही कमी करणार नाही. आणि हे सर्व पदं या 15 दिवसाच्या आत त्याच्या जाहिराती काढण्यात येतील आणि